विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। बनावट कुलूम खत्यार पत्राच्या आधारे जमीन हडपल्या प्रकरणी आई व मुलास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर। बनावट कुलूम खत्यार पत्राच्या आधारे जमीन हडपल्या प्रकरणी शांताबाई मुलिकार्जुन मूळ सिद्धींवर व त्यांचा मुलगा सिद्धाराम मुलिकार्जुन मळ सिद्धांवर या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी व्ही भडक यांनी अतिरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। यात हकीकत अशी की यातील फिर्यादी शब्बीर सय्यद यांची आजी अमिराबी सय्यदीने दिनांक 25/12/1975 रोजी जागेची मूळ मालकीन कमलाबाई बल्ला हिच्याकडून गट क्रमांक 22-2 मधील जमीन खरेदी केली होती। अमिराबी ही मयत झाल्यानंतर 7/12 उतारावर तिच्या वारसांची नोंद होती। मूळ मालकीन कमलाबाई बल्ला हिच्या ठिकाणी तोतया महिला उभी करून दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात कबूल जवाने कुलूम खात्यावर पत्र नोंदविण्यात आले होते। त्या आधारे दिनांक 11/12/2012 रोजी बाबूराव संगेपांग व श्रीनिवास गड्डम यांना जागा खरेदी देखत लिहून दिले। त्यानंतर या दोघांनी 20/4/2013 रोजी यातील अर्जदार शांताबाई मळीसिद्धर व तिचा मुलगा सिद्धाराम मळीसिद्धांवर यांना जागेचे खरेदी दखत करून दिले। 1975 पासून फिर्यादी शब्बीर व त्यांचे सहकुटुंबी येथे राहण्यास असतात अतिक्रमण केले म्हणून अर्जदार मळीसिद्धांवर यांनी न्यायालयात खोटा दिवाणी दावा दाखल केला होता। तसेच यातील इतर आरोपी व अर्जदार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व जमीन बळकविण्यासाठी कबुली जबाचे मूळ खत्यावर पत्र नोंदविण्यात आले अशा आशयाची फिर्यादी शब्बीर यासिन सय्यद यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात केली होती। त्यावरून आपणास अटक होऊ नये म्हणून बळीसिद्धांवर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्वक जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर मळीसिद्धांवर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट रितेश थोबळे यांच्यामार्फत अटकपूर्वक जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावण्याच्या वेळेस सदरचा गुन्हा हा कागदपत्रुदी व दिवाणी स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट दिसून येते असल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायमूर्तींनी 15,000 रुपयाचा जात चुकवल्यावर अर्जदारांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात अर्जदारातर्फे ॲडव्होकेट रितेश थोबळे तर सहकाऱ्यांतर्फे ॲडव्होकेट एस आदर अगरकर यांनी काम केले। बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात आरोपी शांताबाई मळसिद्धनवार व त्यांचा मुलगा सिद्धाराम मळसिद्धनवार या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सी व्ही भडन साहेब यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। या प्रकरणातील माहिती अशी, सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी शब्बीर सय्यद यांनी फिर्याद दाखल केली होती। त्या फिर्यादीत त्यांचे कथन असे की 1975 साली त्यांनी मूळ मालकीन कमलाबाई बल्ला यांच्याकडून जागा खरेदी केली होती। त्यानंतर 1975 पासून ते त्या जागेत राहण्यास होते व वारसांची नावं देखील लागली गेली होती। 2012 साली तोत्या महिला उभा करून मूळ मालकीन कमलाबाई बल्ला यांच्या कुलमक्त्यार पत्राने बाबूराव सांगेपान व श्रीनिवास गड्डम यांनी ती जागा खरेदी केली। त्यानंतर त्या दोघांनी 2013 साली ती जागा अर्जदार शांताबाई मळसिद्धनवार व त्यांचा मुलगा सिद्धाराम मळसिद्धनवार यांना विकली। अशा आशयाने फिर्यादी यांची फसवणूक करण्यात आली अशी फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती। प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी आरोपींनी सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता। सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता। त्यानंतर आम्ही आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान हे प्रकरण एक सिव्हिल डिस्प्यूटला क्रिमिनल कलर देण्याचा प्रयत्न केला गेला असून 2014 साली यातील अर्जदार यांनी मूळ फिर्यादी यांच्या विरुद्ध अतिक्रमणाचा दावा केला असल्याचा युक्तिवाद मांडला।
तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी अर्जदार मळसिद्धनवार यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.